जय शिवरे भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावांनो, मला खूप जण कमेंट करत होते की भाऊ फुल स्क्रीन व्हिडिओ एडिटिंग आण, आणि काही जण कमेंट करत होते की भाऊ गणपती बाप्पा व्हिडिओ एडिटिंग आण, काही जण म्हणत होते काही नवीन ट्रेंडिंग आण. तर भावांनो, आपण सगळं एकात मिक्स केलेलं आहे, म्हणजे आज आपण जे काय ट्रेंडिंग फुल स्क्रीन गणपती बाप्पा व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे, आणि हा जे काही व्हिडिओ आहे ते खरंच व्हॉट्सअपवर खूप ट्रेंड झालो आहे. व्हॉट्सअपवरसुद्धा मी खूप जणांचा स्टेटस बघितला, आणि इंस्टाग्रामला मलासुद्धा एक दोन जणांनी सेंड केलता माझ्या मित्रांनी की याच्यावर ट्युटोरियल कर, तू तुझं खूप व्हायरल जाईल. आणि मलासुद्धा चांगलं वाटलं, कारण खूप जण याचं म्हणजे याचं आतापर्यंत कोणी ट्युटोरियल केलं नाही, तर मला वाटलं याचं ट्युटोरियल करायला पाहिजे. तर भावनो, फायनली आज आपण ट्युटोरियल केलेलं आहे, ते एकदा तुम्हाला आपला जे काही डेमो आहे ते एकदा तुम्हाला दाखवून देऊया. म्हणून व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तुम्हाला मला एका ॲप्लिकेशनबद्दल सांगायचं आहे की जे काय वन सर्कल एक ॲप आहे, हे एक ॲप आहे, आणि तुम्हाला जर नाव बघून तर कळालं असेल की हे फक्त क्रिकेटवर नाही, हे खूप साऱ्या ॲपवर, म्हणजे याच्यात तुम्ही खूप सारे असे पैसे कमवू शकता. याची जे काही लिंक आहे ते तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे. तुम्हाला फक्त त्या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इथं असं काही ते ऑप्शन भेटेल, युजर नेम पासवर्ड इथे द्यायचं आहे. तर मी काय करतो, डायरेक्ट इथं गुगलवर टच करून इथं जे काही गुगलसोबत इथं साईन इन करून घेतो. तर भाऊनो, मी इथं आपल्या गुगलसोबत इथं लॉग इन झालेलो. गुगलसोबत लॉग इन झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता किती भारी भारी ॲप आहे, आणि याच्यामध्ये जे काही तुम्हाला जेव्हा तुम्ही या ॲपला इन्स्टॉल कराल तेव्हा तुम्हाला इथं 38 रुपयाचं जे काही बोनस आहे ते तुम्हाला इथे मिळून जाईल. हे तुम्ही तुमच्या म्हणजे जे काही गेम आहे त्याच्यामध्ये लावून तुम्ही याच्यात पैसे कमवू शकता. याच्यामध्ये खूप सारे इथं हे जे काय आता क्रिकेटवालं आहे, स्पोर्टवर गेल्यानंतर म्हणजे जे काही फुटबॉलचे जे काही मॅचेस आहेत ते इथे येतील, कॅसिनोवर गेल्यानंतर जे काही रम्मीसारखे जे काही ॲप आहे ते इथे भेटतील, अशा प्रकारे खूप सारे ऑप्शन आहे. आणि शेअरवर जाऊन तुम्ही तुमच्या मित्रालासुद्धा शेअर करून हे जे काही ॲप आहे, म्हणजे इन्व्हाइट फ्रेंडच्या ऑप्शनवर जाऊन हे जे काही ॲपचं जे काही रेफर आहे करून तुम्ही याच्यावरसुद्धा पैसे कमवू शकता. भाऊनो, या ॲपची लिंक तुम्हाला खाली मी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे, पटकन जा आणि हे ॲप डाउनलोड करा. आणि भाऊनो, जेव्हा तुम्ही या प्रोफाईलवर जाल, प्रोफाईलवर गेल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमचं जे काही पैसे आहेत ते तुम्हाला दाखवता येते. पैसे तुम्ही इथे जे काही इथे विड्रॉ करू शकता किंवा इथे डिपॉझिटसुद्धा करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला विड्रॉ इथे जे काही UPI टच करून जे काही तुम्हाला डिपॉझिट जेवढी अमाऊंट करायची आहे तेवढी तुम्ही इथे डिपॉझिट करू शकता, किंवा विड्रॉ टच करून जे काही तुमचं बँक अकाउंटचं जे काही नाव आहे तिथे, म्हणजे जे काही बँक अकाउंट आहे तिथे ॲड करून तुम्ही इथून विड्रॉसुद्धा करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे ॲप आहे भावनो. ॲपची लिंक तुम्हाला खाली मी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे. इथेमध्ये तुम्हाला खूप सारी जसं तुम्ही स्पोर्ट्सवर गेल्यानंतर खूप सारे गेम आहे. आता इथं सध्या IPL नाही, कारण IPL सध्या बंद झालेलं आहे, पण IPL जेव्हा चालू होईल तेव्हा इथं IPLसुद्धा चालू होईल 100%. आणि तुम्ही तर खूप सारे असे इथे पैसे कमवू शकता. तर भावनो, पुन्हा एकदा म्हणतो, ॲपची लिंक जे काय मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली. तर भाऊ ना, अशा प्रकारचे व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची मदत घ्यायची आहे. अलाइट मोशन ॲपची लिंक तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भाऊनो, तुमचा जो अलाइट मोशन ॲप नसेल तर खाली जा आणि पटकन डाउनलोड करून घ्या. आणि भाऊनो, व्हिडिओमध्ये वापरलेलं सगळं मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट www.jayhendre.com तिथे भेटून जाईल. तुम्ही तिथे जाऊन आपलं सगळं मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. आणि भाऊनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि चॅनलला तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भाऊनो, जर तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ स्किप करत असाल तर भावनो, इथून पुढे व्हिडिओ स्किप नका करू, कारण जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला ही जी काही प्रोसेस आहे ती इथून पुढे काहीही समजणार नाही. त्यासाठी व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ जरासुद्धा न स्किप करता बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला इंस्टाग्रामला आणि आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन व्हा, डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला भावनो, आपण तुमचा जरासुद्धा न वेळ वाया घालता आपलं जे काही ट्विटर आहे तिथे चालू करूया. तर भावनो, तुम्ही तर बघू शकता अशा प्रकारे दोन जे काही इफेक्ट आहेत ते जे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये, हे दोन्ही इफेक्ट तुम्हाला आपल्या वेबसाईटवर, ऑफिशियल वेबसाईटवर www.jayhendre.com तुम्ही क्रोमला सर्च करू शकता, किंवा लिंक इज इन डिस्क्रिप्शन आहे, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन हे दोन्हीसुद्धा शेक प्रिसेट आणि शेक इफेक्ट आहे ते तिथे जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. तर शेक इफेक्ट आणि बीटमार्क इथं इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला बीटमार्कमध्ये सगळ्यात आधी जायचं आहे. बीटमार्कमध्ये सगळ्यात आधी गेल्याच्यानंतर इथे तुम्हाला असे खूप सारे बीटमार्क दिसतील, तर आपल्याला सुरुवातीला जायचं, प्लसमध्ये जाऊन इम्बिटेशन विडच्या ऑप्शनमध्ये जाऊन फोटो सिलेक्ट करायचा, फोटोला या पुढच्या ऑप्शनमध्ये जाऊन फोटोला असेल तर ट्रिम करायचं, म्हणजे प्रत्येक एका बीटमार्कमध्ये आपल्याला इथे एक एक फोटो असेल इथे ॲड करून घ्यायचा आहे. इथं सध्या आपल्याला एक एकच फोटो ॲड करायचा, बाकी प्रोसेस खूप नंतर आहे. त्यासाठी आपण इथे एक एक फोटो जे काही एका बीटमार्कमध्ये आहे तिथे ॲड करून घेऊया. तर भावनो, आपण एका बीटमार्कमध्ये इथे एक एक फोटो इथं लावून घेतलेला आहे. तुम्ही तर बघू शकता शेवटच्या बीटमार्कपर्यंत आपण एक एक फोटो इथं लावून घेतलेला आहे. तर यानंतर काय करायचं, आपल्याला आपल्या फोटोला सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन वरच्या साईडला असा फक्त आपला जे काही फोटो आहे त्याचं इथे सरकून घ्यायचा आहे. फक्त असं इथे वरच्या साईडला आपला फोटो आहे इथे सरकायचा, आणि पुन्हा पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं यावाल्या, आणि पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन यालासुद्धा इथे वरच्या साईडला असं इथे सरकून टाकायचं फक्त असं.
अशा प्रकारे याला सरकवा जाय. पुन्हा पुढच्या चार जाऊन फोटोला सिलेक्ट करून मुळ्या ट्रान्सफरमध्ये जाऊन असं फोटो इथे सरकून टाकायचं अशा प्रकारे. पुन्हा पुढच्या फोटोला सिलेक्ट करून मुळ्या ट्रान्सफरमध्ये जाऊन असं इथे वर सरकून टाकायचं. तर अशा प्रकारे ही जे काही प्रोसेस आहे तो आपल्याला शेवटपर्यंत फॉलो करायचे सगळ्यात आधी, आपण हे सुद्धा इथे फॉलो करून घेऊया. तर भाऊने मी सगळे फोटो असे वरच्या साईडला इथे सरकून घेतलेले आहे, तुम्ही तो बघू शकता. जर तुम्ही सुरुवातीपासून जर बघितलं तर मी सगळे फोटो असा वरच्या साईडला इथे सरकून घेतलेले आहे. तर पुन्हा आपल्याला पुन्हा सुरुवातीला जाऊन प्लसमध्ये जाऊन इमेजेस आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं आपल्याला पुन्हा गणपती बाप्पाचे फोटो रिव्हर्समध्ये ॲड करायचे. आधी आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत केले ते आता आपल्याला सुरुवातीपासून शेवट म्हणजे शेवटपासून सुरुवातीपर्यंत असे एक 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 फोटो इथं ॲड करून घ्यायचे आपल्या खाली गॅलरीमधले. तर आपण पुन्हा याचे फोटो इथे ॲड करायचे, तर आपण ते सुद्धा इथे ॲड करून घेऊया. तर मी बघू शकता आपण शेवटपर्यंत सगळे फोटो पुन्हा एकदा ॲड केलेले आहे रिव्हर्समध्ये. तर आता आपल्याला काय करायचं, सुरुवातीला जाऊन पुन्हा आता आपण जे काही फोटो ॲड केले त्यांना सिलेक्ट करून मुळे ट्रान्सफरमध्ये जाऊन आता या फोटोला असं आपल्याला इथं खालच्या साईडला असं इथं सरकून घ्यायचं आहे काय अशा प्रकारे. सगळ्या फोटोला एकाच साईजमध्ये इथं खालच्या साईडला असं सरकून घ्या. तर मी असे यांना इथपर्यंत असं इथं सरकून घेतो अशा प्रकारे. ते जे काही प्रोसेस आहे ती मी इथं पुन्हा स्किप करून टाकतो आधीच्या प्रोसेससारखी. तर भावनो शेवटपर्यंत मी सगळे फोटो खालच्या साईडला तिथं केलेले. आता तुम्हाला सोप्या सोपं सांगायचं म्हणतं कसं भावनो, एक फोटो खालच्या साईडला राहील आपला आणि एक फोटो वरच्या साईडला राहील. तुम्ही बघू शकता हा फोटो आपला वरच्या साईडला आहे आणि जर वर बघितलं तर बघू शकता आपलं खूप वर आहे वाटतं फोटो हा. तर हा वाला फोटो आपल्या इथं खालच्या साईडला आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एवढी सेटिंग करायची आहे, एक फोटो वरच्या साईडला एक फोटो खालच्या साईडला एका बीट मार्कमध्ये. तर हे एवढं करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथं बॅक यायचं, बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आणि जे काही पहिल्या गणपती बाप्पाच्या फोटोला मी शेक इफेक्ट पेस्ट केलेलं आहे त्याला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉटमध्ये जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं. कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आपल्या बीट मार्कमध्ये जायचं, आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे. तर बीटमार्क आपण इथे ओपन करून घेऊया. बीटमार्क ओपन झाल्यानंतर वरच्या फोटोला सिलेक्ट करायचं, इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं. पुन्हा खालच्या फोटोला सिलेक्ट करायचं, इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉटमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पुन्हा पुढच्या बाणावर टच करायचं आणि हीच प्रोसेस तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे सगळ्या फोटोला आपला जे काही इफेक्ट आहे त्यास इथं लावून घ्यायचं आहे. तर मी प्रोसेस इथे फॉलो करून घेतो. फोटोला इथे इफेक्ट बरोबर पेस्ट केलेलं आहे. तर तुम्हाला सुरुवातीला जायचं आहे. सुरुवातीला जायच्यानंतर प्लसमध्ये जाऊन इथं इमेजेस आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं आपल्याला एक PNG ॲड करून घ्यायची आहे. ही एक PNG नाही, एक इमेज आहे सॉरी. तर आपण ती इमेज इथं ॲड करून घेऊया. तर हे अशा प्रकारची एक इमेज आहे. तर ही इमेज ॲड करा, मुव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये जा आणि आधी तसं झूम करा. जवळपास अशा इतक्या प्रकारे इथं झूम करा आणि बॅक येऊन याची जी काही ब्लेंडिंग आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग तुम्हाला स्क्रीनमध्ये करायची आणि ब्लॅक येऊन एकदम शेवटी जाऊन याची ड्युरेशन इथपर्यंत अशी इथं वाढून घ्यायची अशा प्रकारे. तर हे अशा प्रकारे वाढल्यानंतर तुम्ही तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला जे काही लुक आहे त्याच्या प्रकारे काय तिथे भेटून जाईल तुम्हाला. एकदम मी आपला व्हिडिओ जे काय आहे तिथं प्ले करून दाखवतो. रूप तुझं ही वाली PNG म्हणजे टीयर पेपर वाली PNG लावल्याच्या नंतर वरचे एक्सपोर्टच्या ऑप्शन टच करून आपल्याला सगळ्यात आधी हा व्हिडिओ इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आपण ते इथे करून घेऊया. तर भावनो ही इथे सेव्हच्या ऑप्शन टच करून हा व्हिडिओ आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला दुसरीवाली जे काही बीटमार्क आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून इन्स्टॉल करून घ्यायची आहे. हो भावनो, आपल्याला आजच्या व्हिडिओसाठी दोन बीटमार्क लागतील. एक ते बीटमार्क आपल्याला फक्त फोटोच्या शेक इफेक्टसाठी लागली. आता जे काही दुसरीवाली बीटमार्क आहे ते आपल्याला जे काही आपले टेक्स्ट PNG आहे ते यूज करायसाठी लागणार आहे. त्याच्यासुद्धा आपण इथे इन्स्टॉल करून घेऊया. तर भावनो आता आपल्याला काय करायचं, आपला अलाइट मोशन पुन्हा एकदा रिस्टार्ट करायचं म्हणजे पुन्हा एकदा उघडायचं आणि प्रोजेक्ट्समध्ये जाऊन दोन नंबरची बीटमार्क इथे इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायची. एकदा तुम्हाला फोनमध्ये जे काय अलाइट मोशन ॲप आहे ते कट करून डबल एकदा उघडा लागेल, तरच हे चांगलं म्हणजे काम करेल तुमच्या फोनमध्ये. तर हे उघडल्याच्या नंतर आपल्या इथं काय करायचं, प्लसमध्ये जाऊन इमेजेस आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन जे आता आपण व्हिडिओ एक्सपोर्ट केला ते इथं सिलेक्ट करायचं आहे. व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर याला वरच्या तीन डॉटवर जाऊन इथे एक फिल स्क्रीनचं ऑप्शन येईल, त्याच्यावर टच करायचं आणि हे जे काही साऊंडचं ऑप्शन आहे यावर जाऊन तुम्हाला जे काही साऊंड आहे ते एकदम झिरो करून बॅक येऊन जायचं. इथून बॅक आल्यानंतर पुन्हा एकदा बॅक येऊन प्लसमध्ये जाऊन इमेजेस आणि व्हिडिओच्या ऑप्शन जाऊन जे काही लंबोदरायवाला ऑप्शन आहे म्हणजे लंबोदरायवाली जे काही PNG आहे तिथं लावून घ्यायची आणि मुळे ट्रान्सफॉर्मर जाऊन या PNG इथं थोडंसं इथं मोठं करायचं आणि बरोबर आपल्या व्हाईट बॅकग्राऊंडवर इथं असं ठेवून टाकायचं. या PNG ठेवल्यानंतर बॅक येऊन या PNG ड्युरेशन इथपर्यंत करायची म्हणजे 7.12 सेकंदपर्यंत या ऑप्शनवर टच करून तुम्ही याची ड्युरेशन इथं वाढू शकता. तर हे वाढल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला प्ले करून घ्यायचं आपलं सॉन्ग. तर इथं काय ओंकाराचं रूप तुझं वाली आपल्या इथं PNG लावायची. PNG ड्युरेशन आपल्याला या बीटमार्कपर्यंत वाढून घ्यायची. मुव्हन ट्रान्सफॉर्म जाऊन PNG असं इथं ॲडजस्ट करून घ्यायचं. या PNG ॲडजस्ट करायच्यानंतर पुन्हा आपल्याला इथून प्ले करायचं आपलं सॉन्ग. तिथं आपल्याला जे काही चराचरा मंदीवाली जे काही PNG आहे तिथं लावून घ्यायची. या PNG ड्युरेशन आपल्याला इथपर्यंत ठेवायची आहे. तर या PNG ड्युरेशन इथपर्यंत ठेवल्यानंतर पुन्हा इथून आपण प्ले करूया.
तर झाड येली पानवाली जे काही पीएनजी आहे त्या म्हणजे जे काही टेक्सवाली पीएनजी आहे तिथे लावून घ्यायची, जी ड्युरेशन आपल्याला इथपर्यंत ठेवायची आणि मुळ ट्रान्सफर होऊन जाऊन या पीएनजीला सुद्धा आपल्याला इथं ऍडजस्ट करून घ्यायचं. तर या पीएनजीला ऍडजस्ट केल्यानंतर पुन्हा जरा मागून आपण आपलं सॉंग इथं प्ले करूया. इथं फुलं तू सुगंधीवाली जे काही टेक्स पीएनजी आहे ते आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. फुलं तू सुगंधीची ड्युरेशन इथपर्यंत ठेवून आपल्याला या पीएनजीला बरोबर ऍडजस्ट करायचं आणि पुन्हा इथून प्ले करूया. इथं भक्ताचा पाठीरागावाली जे काही पीएनजी आहे भक्तांचा पाठीरागावाली पीएनजी ऍड करून घ्यायची आहे आपल्याला. इथं भक्ताचा पाठीरागावाली पीएनजी ऍड करायची, मोहन ट्रान्सफर जाऊन पीएनजी ऍडजस्ट करायची आणि पीएनजीची ड्युरेशन इथपर्यंत अशी ते वाढून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपलं सॉंग इथं प्ले करून घ्यायचं आहे थोडं मागं जाऊन. तर इथं गरीबाचा वादीवाली पीएनजी लावून घ्यायची आणि मोहन ट्रान्सफर जाऊन या पीएनजीला बरोबर इथे ऍडजस्ट करायचं. पीएनजीला ऍडजस्ट करून पुन्हा मागं येऊन आपलं सॉंग इथं ऐकून घ्यायचं. तर सॉरी इथं माझी भक्तीवाली पीएनजी लावून घ्यायची, माझी भक्ती पीएनजी ड्युरेशन बरोबर ॲड करायची आणि ॲडजस्ट करून घ्यायची पीएनजी आणि पुन्हा इथून पुन्हा माझी शक्तीवाली पीएनजी लावून घ्यायची. सॉरी माझी भक्तीवालीच लागली, माझी शक्तीवाली पीएनजी लावून घ्यायची आणि या पीएनजी ड्युरेशन इथं ठेवून या पीएनजीला पण बरोबर इथं ॲडजस्ट करून घ्यायचं. तर हे एवढं ॲडजस्ट झालेलं आहे भावनं, म्हणजे जसं जसं सॉंग प्ले होईल तसं तसं प्रकारे तुम्हाला जे काही टेक्स पीएनजी आहे ते लावून घ्यायची आहे. टेक्स पीएनजी लावल्याच्यानंतर बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर या फोटोला जे काही इफेक्ट आहे यावाल्या लंबोदरायवाल्या तर त्याला सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला ते इफेक्ट इथे कॉपी करायचे. इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या बीटमार्कमध्ये जायचं आहे, 2 नंबरच्या बीटमार्कमध्ये, आणि जे जे आपण टेक्स्ट लावले म्हणजे जे जे आपण पीएनजी लावले त्यांना आपल्याला इफेक्ट आपल्याला इथं असं पेस्ट करून टाकायचं आहे. तर इथं हे लावायचं, पुन्हा याला इथं सिलेक्ट करून इथं पेस्ट करायचं, पुन्हा याला इथं असं पेस्ट करायचं. जेवढ्या जेवढ्या पीएनजी आपण लावल्या त्यांनाच फक्त आपल्याला जे काही म्हणजे याच्यावाले पीएनजी आहे पीएनजीवाले इफेक्ट आहे तिथं लावून टाकायचे. आपण तिथं लावून टाकूया. तर अशा प्रकारे आपण ती इथे लावलेली आहे, तुम्ही सुरतला जाऊन प्ले करून बघू शकता. तर आपल्याला जे काही लंबोदरायवाली पीएनजी आहे तिला आपल्याला इफेक्ट काय नाही लावायचे तर आपण हे सगळे इथं असे बंद करून टाकूया. फक्त लंबोदरायवाले पीएनजीला लावायचे नाही, बाकी इथं लावून टाकायचे आहे. तर हे बरोबर आपली इफेक्ट इथं बसलेली आहे. तर सुरुवातीला जाऊन आपल्याला इथं इमेजेस आणि व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं आपल्याला आपला एक लोगो इथं लावून घ्यायचा आहे. तर आपलं लोगो इथं असेल आपल्याला सिलेक्ट करून लोगोला असं इथं छोटं करूया. लोगोला छोटं करून आपण लोगोला काय करूया असं इथं ठेवून टाकूया. लोगोला इथं ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, आपल्या लोगोतला जे काही बॅक येऊन त्याची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढवायची आणि ब्लेंडिंग अँड ऑपॉसिटीमध्ये जाऊन कॉन्स्ट्रॅक्टमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग आपल्या इथे ओव्हरलेमध्ये करून टाकायची. तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ ते रेडी झालेला आहे. हा व्हिडिओ जे काय ते खूप मोठा झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल तुम्ही नसेल चॅनल पटकन सबस्क्राईब करा. तर वरच्या एक्सपोर्टचा ऑप्शन टच करून आपल्याला इथं जे काही आपला व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.